ओम नमः शिवाय। नमस्कार मित्रांनो, उत्सव रंग चॅनल मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। मित्रांनो, यावर्षी 2 एप्रिल शनिवारच्या दिवशी गुढीपाडव्याचा सण आलेला आहे। वर्षभरात जे 3.5 शुभ मुहूर्त येतात त्यापैकी एक पूर्ण मुहूर्त म्हणजे गुढीपाडवा। या दिवसापासूनच हिंदू नववर्ष सुरू होते आणि वर्षाच्या पहिल्या दिवशी आपण जे काही काम करतो त्याप्रमाणेच आपले वर्ष जाते। गुढीपाडव्याच्या शुभ दिवशी अनेक शुभ कार्य केले जातात। वास्तुशांती असेल, एखाद्या व्यवसायाचं उद्घाटन असेल, नवीन वाहन खरेदी असेल, तर या दिवशी आपण जी काही कार्य हाती घेतो ते पूर्णत्वास जातात। त्या कार्यामध्ये आपल्याला सफलता मिळते। थोडक्यात, कुठलंही काम आपण जर या दिवशी केले तर ते आपल्याला लाभदायक ठरते। मित्रांनो, नवीन वर्षाच्या या पहिल्याच शुभ दिवशी आपल्याला सकाळी उठताच एक काम करायचं आहे, जेणेकरून आपल्या घरामध्ये वर्षभर सुख समृद्धी आणि संपत्ती राहील। गुढीपाडव्याच्या दिवशी जेव्हा आपण सकाळी उठाल तेव्हा आपल्याला शुभ वस्तूंचे दर्शन करायचे आहे। शुभ वस्तू म्हणजेच पाण्याने भरलेला कलश, गाईचे गोमातेचे दर्शन करणे, आपल्या गुरुदेवांचे दर्शन करणे, अशा प्रकारे ज्या शुभ गोष्टी आहेत त्यांचे आपल्याला दर्शन करायचे आहे। तसेच मित्रांनो, जर एखादी सौभाग्यवती स्त्री तुम्हाला या दिवशी सकाळी दिसली तर हे देखील अतिशय शुभ दर्शन आहे। एखादी सौभाग्यवती स्त्री जिने सौभाग्याचे सर्व अलंकार शृंगार केलेला आहे अशा स्त्रीचे दर्शन करणे देखील खूप शुभ मानले जाते। तर अशा शुभ गोष्टींचे दर्शन आपल्याला गुढीपाडव्याच्या दिवशी सकाळी करायचे आहे, जेणेकरून वर्षभर आपल्या जीवनामध्ये शुभ घटना शुभ गोष्टी घडतील। मित्रांनो, स्नानादिने निवृत्त झाल्यानंतर आपल्या घरासमोर गुढी उभारावी, गुढीची विधिवत पूजा करावी आणि पुरणपोळीचा नैवेद्य दाखवावा। काही लोक पुरणपोळी बनवण्याचा कंटाळा करतात पण असं म्हणतात की सणाला नाट लावू नये, त्यामुळे या दिवशी पुरणपोळीचा नैवेद्य गुढीला अवश्य दाखवावा आणि स्वतः देखील तो प्रसाद ग्रहण करावा। जर तुमच्या भागामध्ये काही वेगळा नैवेद्य दाखवत असतील तर तो नैवेद्य तुम्ही गुढीला दाखवू शकता। आपल्या प्रथेनुसार आपल्या परंपरेनुसार जो नैवेद्य गुढीला दाखवला जातो तो आपण अवश्य दाखवावा। तसेच या दिवशी नवीन कपडे परिधान करावे। कपडे कमी किमतीचे असले तरी हरकत नाही, पण या दिवशी नवीन कपडे आपण परिधान करावेत। बऱ्याच लोकांना असं वाटतं की आपल्याला कुठे बाहेर जायचे आहे त्यामुळे ते नवीन कपडे घालत नाहीत, पण कमीत कमी गुढीची पूजा करताना तरी आपण नवीन वस्त्र अवश्य परिधान करावे, कारण नवीन वर्षाचा हा पहिला दिवस आहे। या दिवशी तुम्ही जे घालणार आहात, जे करणार आहात, त्यावरच तुमचं वर्ष अवलंबून असणार आहे। त्यामुळे या दिवशी आपण आवर्जून अशी कामे केली पाहिजेत की ज्यामुळे आपले वर्ष सुखसमृद्धीने भरलेले राहील। त्यानंतर घरातील सर्व सदस्यांनी गुढीसमोर हात जोडून प्रार्थना करायची आहे की आपल्या जीवनामध्ये सुख समृद्धी आणि समाधान यावे, येणारे वर्ष आपल्याला सुखदायी जावे। तर गुढीपाडव्याच्या दिवशी सकाळी तुम्ही या शुभ वस्तूंचे दर्शन अवश्य करा। माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट बॉक्समध्ये जय माता लक्ष्मी अवश्य लिहा। तुम्हा सर्वांना गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा। धन्यवाद।